कासेगाव येथील शेतकऱ्यांची शे सुमारे अकरा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय वसई येथील दोघा व्यापाऱ्यांनी कासेगाव येथील चार शेतकऱ्यांचे शे सतरा हजार नऊशे एकतीस किलो द्राक्ष नेली मात्र त्यांचे पैसे न देता त्यांची अकरा लाख सदोतीस हजार सातशे वीस रुपयांची फसवणूक केली आहे चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा ते एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा या वेळेत ही घटना घडली या प्रकरणी त्या दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे हेमंत दिलीप चव्हाण मोहम्मद असरफ मोहम्मद सलमान दोघे राहणार पंचशील ए पाच कृष्णा टाउनशिप अंबती मार्ग वसई ठाणे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित व्यापाऱ्यांची नावं आहेत द्राक्ष बागायतदार शेतकरी अर्जुन यशवंत जाधव हो वय पस्तीस आणि त्यांचे शेजारी शेतकरी आप्पा देशमुख यांनी ही फिर्याद दिली आहे हेमंत चव्हाण आणि मोहम्मद असरफ यांनी जाधव हो देशमुख निजाम जमादार आणि अक्षय देशमुख या शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर चौदा एप्रिल ते एकोणीस एप्रिल या कालावधीमध्ये त्यांच्या शेतातील द्राक्षबागेतून अकरा लाख सदोतीस हजार सातशे वीस रुपयांचे सतरा हजार नऊशे एकतीस किलो द्राक्ष नेले तसंच पैसे दिले नाहीत त्याविषयी काही सांगितलंही नाही त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघाही व्यापाऱ्यांविरुद्ध कलम चारशे नऊ चारशे वीस चौतीसनुसार गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक किरण अवचर तपास करीत आहेत